टॉपिकचं नाव आहे टाइप्स ऑफ टॅप्स. या अगोदरच्या टॉपिकमध्ये आपण टॅपचे बॉडी पार्ट्स पाहिले होते, त्याची लिंक आय बटनवरती दिलेली आहे. आणि या टॉपिकमध्ये आपण टॅपचे जे टाइप्स आहेत ते आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. टॅपच्या टाइप्समध्ये सर्वात महत्वाचा आणि पहिला टाइप आहे तो म्हणजे हँड टॅप. हँड टॅप सेट मध्ये तीन टॅपचा समावेश होतो, त्यामध्ये फर्स्ट टॅप म्हणजेच टेपर टॅप, त्यानंतर सेकंड टॅप म्हणजेच इंटरमिजिएट टॅप, आणि त्यानंतर थर्ड टॅप म्हणजेच बॉटमिंग टॅप. तर हे टॅप्स काय असतात ते आपण डिटेलमध्ये पाहूया. तर पहिला आहे फर्स्ट टॅप किंवा टेपर टॅप. तर टॅप सेटमध्ये दिलेला हा टॅप असतो तो टॅपिंग करताना सर्वात प्रथम वापरतात, म्हणजे सर्वात अगोदर हा टॅप वापरतात, म्हणून ह्याच फर्स्ट टॅप असे म्हणतात. थोडक्यात काय, तर टेपर टॅप हा थ्रेड सुरू करण्याकरता असतो, आणि या टॅपचे पुढील जे 6 ते 10 थ्रेड्स असतात ते टेपर किंवा चॅम्पर केलेले असतात. तर या टॅपमुळे काय होतं, तर जे थ्रेड्स असतात ते सुरू होण्यास मदत मिळते, त्याचबरोबर या टेपरमुळे हा टॅप होलमध्ये व्यवस्थितरित्या बसतो. आणि या टॅपचा टेपर लीड अँगल 4 डिग्री असतो. तर होलमध्ये टेपर टॅपने टॅपिंग केल्यानंतर थ्रेडची गाईडलाईन होण्यास तयार होते, यालाच रफ टॅप असे देखील म्हणतात. तर आता हा टॅप ओळखायचा कसा, तर ओळखता येण्याकरता टेपर टॅपच्या शँकवरती जो शँक असतो त्याच्यावरती एक रिंग कोरलेली असते, त्याचा अर्थ असतो फर्स्ट टॅप, आणि किंवा मग फर्स्ट असं त्यावरती लिहिलेलं असतं. त्यानंतरचा टॅप आहे तो सेकंड टॅप किंवा इंटरमिजिएट टॅप. सेकंड टॅपचा उपयोग टेपर टॅप म्हणजे फर्स्ट टॅप नंतर केला जातो. या टॅपने टॅपिंग केल्यानंतर थ्रेडला पूर्ण खोली प्राप्त होते, त्याचबरोबर या टॅपचे पॉइंटकडील जे 3 ते 5 थ्रेड असतात ते काय केलेले असतात, तर चॅम्पर केलेले असतात. आणि या टॅपच्या लीडचा कोन असतो तो 10 डिग्री असतो. आणि ह्या हा जो सेकंड टॅप असतो त्याच्या शँकवरती 2 रिंग असतात, ठीक आहे, किंवा सेकंड असं लिहिलेलं असतं. त्यानंतर आहे तो म्हणजे थर्ड टॅप किंवा बॉटमिंग टॅप. या टॅपचा उपयोग सेकंड टॅप नंतर केला जातो. थर्ड टॅप होलमध्ये फिरवल्यानंतर थ्रेड्सची बर जी असते ती काढली जाते, त्याचबरोबर थ्रेडला चांगले फिनिशिंग येते. हा जो थर्ड टॅप असतो त्याचं जो इनिशियलचे जे 1 ते 2 थ्रेड असतात ते फक्त चॅम्पर केलेला असतो, म्हणजेच या टेपर टॅपचा जो लीड कोन असतो तो 20 डिग्री असतो, त्याला फिनिशर टॅप असे देखील म्हटलं जातं. जो थर्ड टॅप असतो त्याच्या शँकवरती 3 रिंग कोरलेल्या असतात, त्याचा अर्थ असतो की हा थर्ड टॅप आहे, किंवा त्याच्या शँकवरती थर्ड असा लिहिलेला असतं, त्यामुळे तो ओळखता येतो थर्ड टॅप आहे. त्यानंतरचा टॅप आहे तो म्हणजे मास्टर टॅप. या टॅपवरती साधारण जो टॅप असतो त्यापेक्षा जास्त फ्लूट असतात, तर या फ्लूटची संख्या 6 ते 10 असते. यामुळे काय होतं, फ्लूटची संख्या वाढल्यामुळे काय होतं, तर कटिंग एजची संख्या देखील वाढते, त्यामुळे अचूक थ्रेड्स पडतात, त्याचबरोबर जास्त फिनिशिंग येतं. या टॅपचा उपयोग रिंग गेज किंवा अचूक थ्रेडिंग ज्या ठिकाणी लागतं अशा ठिकाणी मास्टर टॅपचा वापर करतात. त्यानंतरचा टॅप आहे तो म्हणजे स्पायरल फ्लूटेड टॅप, याला हेलिकल फ्लूटेड टॅप असे देखील म्हणतात. अल्युमिनियम, कॉपर, ब्रास यासारख्या डक्टाईल मटेरियलमध्ये ब्लाइंड होलची टॅपिंग करण्याकरता या स्पायरल फ्लूटेड टॅपचा वापर करतात. या टॅपच्या बॉडीवरती नागमोडे आकाराचे फ्लूट किंवा स्पायरल शेपमध्ये फ्लूट असतात, त्याचबरोबर होलमध्ये की वेज असतात किंवा स्प्लाइन कट केलेले असतं. अशा होलमुळे काय होतं, तर अशा होलला थ्रेडिंग करण्याकरता हा टॅप वापरतात. आणि स्पायरल फ्लूट मुळे होलमधील जे की वे आहे ते टॅपमध्ये अडकत नाही, ठीक आहे. त्यानंतरचा टॅप आहे तो म्हणजे एक्सटेन्शन टॅप. या टॅपची शँक जी असते ती जास्त लांब असते, इथे तुम्हाला दिसते ही जी शँक आहे ती टॅपच्या बॉडीपेक्षा जास्त लांब आहे. तर ज्या होलमध्ये जास्त खोलीवरचे जे होल असतात ते त्यांना थ्रेडिंग करण्याकरता किंवा टॅपिंग करण्याकरता या टाइपचे टॅप्स वापरतात. त्यानंतरचा टॅप आहे तो म्हणजे गन टॅप, याला स्पायरल पॉइंटेड टॅप असे देखील म्हणतात. या टॅपच्या पॉइंटकडचे जे 3 ते 4 थ्रेड्स असतात ते टेपर ग्राइंडिंग केलेले असतात. पुढील जे थ्रेड्स असतात त्यावर विशेष रेक अँगल दिलेला असतो, त्यामुळे काय होतं, तर
टॅपची कट करण्याची जी क्षमता असते ती वाढते आणि कट झालेल्या चिप्स असतात त्या पुढे ढकलल्या जातात. त्यामुळे काय होतं तर जलद टॅपिंग होते, म्हणजे मास प्रोडक्शन मध्ये टॅपिंग करण्याकरता या गन टॅपचा वापर करतात. त्यानंतरचा टॅप आहे तो म्हणजे बेंड शँक टॅप. या टॅपची जी शँक असते ती जास्त लांबीची असते आणि बेंड केलेली असते. हा टॅप फिरवण्याकरता टॅप रेंज जी असते त्या टॅप रेंजची गरज पडत नाही, ठीक आहे. त्यामुळे होलवर टॅपिंग करताना ज्या ठिकाणी टॅप रेंज बसवण्यासाठी पुरेशी जागा नसते अशा ठिकाणी या बेंड शँक टॅपचा वापर केला जातो. नंतरचा टॅपचा टाईप आहे तो म्हणजे फ्लूटलेस टॅप. या टॅपला थ्रेड फॉर्मिंग टॅप असं म्हणतात. या टॅपने जे होल असतात ते टॅपिंग करताना जे मटेरियल असतं ते कट होत नाही तर ते बाजूला दाबलं जातं, ठीक आहे. म्हणजे याला फ्लूट्सच नसतात त्यामुळे मटेरियल कट होत नाही आणि त्याला यायला जागा नसते. जे डक्टाईल मटेरियल आहे त्या ठिकाणी, डक्टाईल म्हणजेच मऊ मटेरियल आहे, त्या ठिकाणी जे टॅप्स पाडायचे असतात अशा ठिकाणी फ्लूटलेस टॅपचा वापर केला जातो. या ठिकाणी काय होतं तर मटेरियल कट होत नाही तर ते मटेरियल दाबलं जातं, ठीक आहे. तर फ्लूटलेस टॅपचा वापर शिसे म्हणजेच लीड, ब्रास, अल्युमिनियम, कॉपर यांसारखे जे नरम धातू असतात त्यावरती केला जातो.